16 मे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते आणि यावर्षीच्या 16 तारखेला 13वी ॲनिव्हर्सरी होती. त्याच्यानंतर 19 मेला माझा वाढदिवस होता आणि ॲनिव्हर्सरी आणि माझा वाढदिवस दोन्ही एकत्र सेलिब्रेशन हे आमचं दरवर्षी ठरलेलं असतं. असा घरात कोणाचा वाढदिवस असला किंवा काय स्पेशल डे, मदर्स डे, फादर्स डे वगैरे, तर शुभ्रा छान छान ग्रेटिंग बनवते आणि असं चॉकलेट किंवा गुलाबाचं फूल, पेस्ट्री वगैरे देते आणि फार प्रेमानं करते. हे मला फार आवडतं. सकाळी सकाळी आईचा फोन आला, तिने मला विश केलं आणि आंबे पिकले की नाही आठवणीने विचारलं आणि मला आठवलं, अरे आपण तर बॉक्स ओपनच केला नाही, गावाकडून आणलेला हा आमचा घरचा हापूस आंबा. पटकन एक आंबा कटिंग केला आणि खाऊन घेतला आणि वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला. संध्याकाळी जेवणासाठी आम्ही बाहेर पडलो, हॉटेलमध्ये पोचलो. पहिल्यांदा तर हिचेच फोटो काढायचे असतात नेहमीप्रमाणे, ठरल्याप्रमाणे. त्याच्यानंतर मग आम्ही आमचे सगळ्यांचे फोटो काढून घेतले. हे फोटो काढणं म्हणजे आठवणी कलेक्ट करून ठेवणं आणि हे आम्हाला फार आवडतं. फोटो काढून झाल्यानंतर केक कटिंग झाले. केक कटिंग करून खाऊन झाला. आता पेटपूजा. मेनू फायनल केला आणि ऑर्डर दिल्यानंतर 5-10 मिनिटात आमची गरमागरम ऑर्डर टेबलवर हजर झाली. असं होतं बड्डेचं छोटंसं सेलिब्रेशन. आता आम्ही जेवण करतोय, तुम्ही पण या जेवण करायला. टाटा, बाय बाय.